रास्ता सुरक्षा सप्ताह 2020 के तहत वाहतूक नियंत्रण शाखा और होंडा साई पॉइंट के संयुक्त तत्वावधान में अशोक चौक में सुरक्षा सप्ताह मनाया गया। इस दौरान वाहन चालकों को नियमों का पालन करने का संदेश दिया गया, साथ ही समुपदेशन भी किया गया। रास्ता सुरक्षा सप्ताह 2020 के तहत वाहतूक नियंत्रण शाखा और होंडा साई पॉइंट के तत्वावधान में अशोक चौक में वाहन चालकों को ट्रैफिक नियम का पालन करने हेतु संदेश दिया गया। साथ ही ट्रैफिक का पालन करने वाले वाहन चालकों को फूल और चॉकलेट देकर सम्मान किया गया। वहीं जो चालक ट्रैफिक पालन नहीं करते उनका समुपदेशन किया जा रहा है। आज दिनांक 14/1/2020 रस्ता सुरक्षा सप्ताह हा वाहतूक शाखाकडनं राबवण्यात येत आहे। यामध्ये साई पॉइंट होंडा यांनीही सहभाग घेतला। आज अशोक चौकामध्ये जे ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करतात त्यांना पुष्पगुच्छ आणि एक चॉकलेट, त्याचप्रमाणे जे हेल्मेट घालत नाहीत किंवा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत त्यांना समुपदेशन करणं, त्यांच्यावर कारवाई करणे असा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आयोजित केला होता। साई पॉइंट होंडा यांनी काही जे ज्यांना गाडी चालवण्यामध्ये किंवा लायसन नाही त्याच्यावरती त्यांना ट्रेनिंग पण देण्यात आलं, समुपदेशन करण्यात आलं। आम्ही वाहतूक शाखेकडनं माननीय पोलीस आयुक्त उपाध्याय साहेब, माननीय DCP साहेब चिन्मय पंडित साहेब यांच्या पुढाकाराने संपूर्ण शहरामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह हा राबवण्यात येत आहे। नागरिकांनी वाहतुकांचे नियम पाळावेत, रस्त्यावरती कुठलाही अपघात होणार नाही आणि कोणाचाही नाहक जीव जाणार नाही, या सगळ्या नागरिकांची आणि सगळ्यांची ही जबाबदारी आहे। पोलीस ह्याच्यामध्ये नेहमीच कोणाचाही अपघातात जीव जाऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात। नागरिकांना आम्ही पुन्हा आवाहन करतो, हेल्मेट घालावं, सीटबेल्ट घालावं, सिग्नल जंप करू नये, रॉंग साईड येऊ नये, ट्रिपल सीट फिरू नये, भरधाव वाहन चालवू नये, दारू पिऊन गाडी चालवू नये, अशा सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे पुन्हा आवाहन करतो। धन्यवाद। रस्ता सुरक्षा सप्ताह के तहत वाहतूक शाखा की ओर से पूरे शहर में यह आयोजन किया जा रहा था। वाहतूक शाखा ने अपने संदेश में कहा कि हमेशा सीट बेल्ट और हेलमेट का उपयोग करना चाहिए, नियमों को ताक पे रख कर वाहन चलाना चाहिए। रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 ह्या जनवरी महिन्यामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। वाहतूक नियंत्रण शाखा, कॉटन मार्केट आणि साई पॉइंट होंडा यांच्या संयुक्त विद्यमानाने अशोक चौकात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी ह्या कार्यक्रमामध्ये जे आहेत गाडी वाहन चालक त्यांना आम्ही सांगत आहे की नेहमी हेल्मेट घाला, सीट बेल्टचा वापर करा, हॉर्न वाजवू नका, यामुळे अपघात थोडे कमी होतील। साथ ही साथ साई पॉइंट ने भी संदेश देते हुए कहा कि रास्ते पर चलना जैसे अपना अधिकार है, ठीक वैसे ही ट्रैफिक का पालन करना भी कर्तव्य है, उसे निभाना अनिवार्य है। वाहतूक शाखा नागपूर आणि साई पॉइंट होंडा यांच्या वतीनं आज इथे अशोक चौकामध्ये आम्ही वाहतूक नियमावलीसाठी जे जे काही शक्य होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। ज्यांनी वाहतुकीचे नियम इथे पाळलेले आहेत त्यांना संख्यासाहेबांच्या वतीनं आणि साई पॉइंटच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि चॉकलेट आम्ही इथे देण्यात आलेले आहे। वाहतुकीचे नियम पाळणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे। ज्याप्रमाणे रस्त्यावरती चालणं आपला हा अधिकार आहे त्याप्रमाणे वाहतुकीचे नियम हे आपल्या कर्तव्यामध्ये नेहमीच आपला त्याचा अविभाज्य अंग असलं पाहिजे। आपल्या घरी लोक आपली वाट पाहत असतात, आपली जबाबदारी आहे की वाहतुकीचे नियम आपण नेहमीच लक्षात ठेवावे। धन्यवाद। वाहतूक शाखा की ओर से ट्रैफिक नियमों का पालन करने वाले वाहन चालकों का सम्मान तो नियमों को ताक पर रखने वाले चालकों पर कार्यवाही भी की जा रही है। साथ ही समुपदेशन कर चालकों को नियमों का फायदा और नुकसान भी शाखा की ओर से पढ़ाया जा रहा है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबराकड़े के साथ नितिन शिगांवकर की रिपोर्ट।